घोटाळे ओरडायला काय आलं? आग लागली की पूर आलाय. अहो घोटाळा आलाय, सगळं प्लॅनिंग बोंबललं. काय बोलताय? चला पेढे काढा पेढे. पेढे कसले मागताय? म्हणजे काय प्लॅनिंग बोंबल म्हणजे पाळणा हल्ला. करेक्ट. मग काय झालं काय? अहो माझ्या ना मनात एक शंका आली. कशी? लघु की दीर्घ? फालतू विनोद करू नका हो. आणि माझ्या शंकेचं निरसन कसं करता येईल, तिचं समाधान कसं करता येईल हे जरा बघा ना. कसली शंका तिथे सांगा. नाही मला ना त्या मेरी डिसूजाचा संशय येतोय. काय 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 झालं काय? अहो ती ना आमच्या गॅलरी खाली उभी राहून खाणा खुणा करते, डोळा मारते, इशारे करते. मग त्यात घोर लागण्यासारखं काय? किती मला तर खुणा करत नसेल काहीतरी. काय तुम्ही कुठे आणि ती कुठे? मग ती माझ्या गॅलरी खाली उभं राहून तुम्हाला खाणा खुणा करते. मला मला कशाला करेल? माझा काय संबंध? तुमचा काय संबंध? नाही मग तुम्ही त्या ते गाठ कोणाशी कोणाशी बांधण्याचा प्रयत्न करताय? नाही कोणाशी बांधायचं नाही, माझ्या शंकेचं समाधान झालेलं आहे. मला फक्त सोक्ष मोक्ष लावायचंय. ती मेरी आहे ना एक नंबरची. खबरदार खबरदार त्या मेरीच्या वाटेला गेला तर तुमच्या नाकाला का मेरी झोंबली? बघा त्या मेरी पासून लांब राहा. का 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 लांब राह? का लांब राहा? का कारण वो मेरी. हा मेरी. अच्छा आता सापडला खरा गुन्हेगार रंगे. हा प्लीज प्लीज घोटाळे कोणाला सांगू नका प्लीज. आता काही उपयोग नाही. अब वो मेरी तेरी कभी नहीं हो सकती. का कोणाची सक्ती आहे? कोणाची सक्ती? कोणाची सक्ती आहे? कोणाची सक्ती? तिच्या बापाची सक्ती आहे. तिचे वडील इथे यायला निघालेत तुझा समाचार घ्यायला. त्यांना कसं कळलं? कसं कळलं हे बघा माझ्या हातात काय ते. हॅलो मिस्टर डिसोजा, ऐकलत ना? कळलं ना तुम्हाला? आता आता या इकडे. घोटाळे? आता घोटाळे नाही, आता वाटोळे. नमस्कार. कोण आहे? मी. अरे वा कसं काय कळलं माझं नाव? ओ कालच राहिलेलो एका दिवसात माझं नाव कळलं तुम्हाला. ठीक आहे मी उद्या सांगतो. नको नको उद्या आला तर माझी आखी हिस्ट्री काढून गेलो. अहो तुमच्या पाठीवर लिहिलंय. माझ्या पाठीवर? अहो पाठीवर म्हणजे तुमच्या नावाच्या पाठीवर डॉक्टर असं लिहिलेलं आहे. असं होय? मला काय वाटलं माहितीये का? मला असं वाटलं काल माझ्या बायकोनी सगळे जुने कपडे देऊन नवीन भांडी घेतली तर त्या नवीन भांड्यावर नाव लिहिता लिहिता माझ्या कपड्यावर पण नाव लिहिलं का काय? पडाल पडाल आम्हाला सवय. नाही मी काय म्हणतो काय की तुम्ही डॉक्टर आहात. मला ना संधिवाताचा खूप त्रास आहे. माझी सगळी हाड अशी खळखळ खळखळ खिळखिळ झालेली आहे. सुताराला बोलून ठोकून घ्या. मला काय सांगता एखादा डॉक्टर बघा. अहो एखादा डॉक्टर शेजारी डॉक्टर असताना मी एखादा डॉक्टर कशाला बघायला जाऊ? अहो मी तुमची हाड रिपेअर नाही करू शकत. म्हणजे तुम्ही काय फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन रिपेअर करता? मी काय मॅकॅनिक आहे का? तेच म्हणतोय मी. म्हणून तुम्ही मला काहीतरी जालिम औषध द्या आणि मला बरं करा. 20 वर्ष झाली मी पेशंट आहे. हे बघा 20 वर्ष तुम्ही आजारी आहेत की नाही? अजून 20 वर्ष थांबा कायमचे बरे वा. धीर धरा. अहो संधिवाता मी बधीर झालोय. धीर धरा काय म्हणताय? असं सांगा ना. बरं धीर धरू नका, हातात काठी धरा. अहो त्यापेक्षा माझ्या गुडघ्याची वाटी रिपेअर करा आणि मला बरं करा. अरे हा माणूस माझी कवटी सरकवतोय वाटी वाटी करून. म्हणजे हे पहा मला समजून घ्या, मी तुमच्यावर डॉक्टर म्हणून उपचार करू शकत नाही. परत जर मला उपचार करा औषध द्या म्हणाल तर मी वरून उडी मारीन तर माझ्या बायकोला खाली ढकलीन आणि त्याचा आळ तुमच्यावर आणेन. युरोलॉजिस्ट याला समजावून सांगा. अहो काय बोलताय तुम्ही? मग तुम्ही डॉक्टर काय झक मारायला शिकला? युरोलॉजिस्ट मी डॉक्टर झक मारण्यासाठी नाही झालोय. मी जनावरांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर झालेलो आहे. म्हणजे मी जनावरांचा डॉक्टर आहे युरोनर. मग मी शेफ्टी लावून येतो युरोनर.